ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील बस वाहतूक बंद, सीमा भागातील प्रवाशांचे हाल. बेळगाव येथे झालेल्या कन्नड मराठी भाषांतर वादाचे पडसाद बस वाहतुकीवर उमटले आहेत. कोल्हापुरात शिवसैनिकांकडून कन्नड बोर्डास काळे फासण्यात आलं होतं. बेळगाव येथे देखील कन्नड संघटनेकडून बेळगाव शिवसेना जिल्हा अध्यक्ष हनुमंत मजकूर यांच्या गाडीवर हल्ला करून मराठी अक्षरांच्या बोर्डाची मोडतोड करण्यात आली. या दोन्ही घटनेचे पडसाद कर्नाटकातील कागवाड व महाराष्ट्रातील मिरज म्हैसाळी या भागात उमटले. कर्नाटक महाराष्ट्रातील दोन्ही राज्यातील परिवहन मंडळाकडून बस वाहतूक थांबवण्यात आली. याचा फटका दोन्ही राज्यातील प्रवाशांना बसला आहे. कागवाड येथील बस स्थानकात कर्नाटक मंडळाच्या बसेस कागवाड पर्यंत वाहतूक करत होत्या. महाराष्ट्र राज्यातील परिवहन मंडळाच्या बसेस महाराष्ट्र हद्दीपर्यंत म्हैसाळ गावापर्यंत वाहतूक करत होत्या. वारंवार दोन्ही राज्यातील कन्नड मराठी वादामुळे सामान्य नागरिक प्रवाशांचे हाल होत आहेत. महानकर न्यूज साठी कागवाडहून विठ्ठल पवार.